हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा क्लास। तर चला मग आपण आज पाहूया इयत्ता पाचवीची कविता। कविता नंबर आहे 13, सण एक दिन। सण एक दिन म्हणजेच मुलांनो, दिन म्हणजे दिवस, एक दिवसाचा सण। हा ही जी कविता आहे ही यशवंत यांनी लिखित आहे। अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी बैलपोळा या सणाचे वर्णन या कवितेमध्ये केले आहे। बैलपोळा हा सण विशेषतः बैलांसाठी केलेला असतो, त्यांना एक दिवस आराम मिळावा यासाठी सण हा साजरा केला जातो। तर या कवितेमध्ये आपण पाहूया कवितेच्या ओळी आणि त्याच्याबरोबर त्याचे स्पष्टीकरण। तर मुलांनो, सण एक दिन म्हणजेच एक दिवसाचा सण आहे। तर शिंगे रंगविली, पाशिंगे बांधली, चढविला जुई ऐने दार। शिंगे रंगवली म्हणजेच बैलांची सुंदर प्रकारे शिंगे रंगवली आहेत। बाशिंगे बांधली, चढविल्या झुली ऐने दार, म्हणजेच बाशिंगे बांधली। तुम्ही बाशिंगे बघितले असेल कधी गावामध्ये, किंवा आताही गावामध्ये शक्यतो जास्त करून जे लग्न होतात त्या लग्नामध्ये बाशिंग बांधले जातात, नवरा आणि नवरीला बाशिंग बांधले जातात। तर तीच बाशिंगे जेव्हा बैलपोळा हा सण असतो तेव्हा बैलांच्या कपाळावरती बांधले जातात। बाशिंगे बांधली, चढविल्या झुळी ऐनेदार। ऐनेदार म्हणजेच काय? ऐनेदार लहान लहान आरसे लावून केलेली सुशोभित सजावट। तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता त्यांच्या अंगावरती ज्या जुळी चढवल्या आहेत ह्या त्याच्यावरती जे छोटे छोटे आरसे लावलेले आहेत त्याला ऐनेदार, ऐनेदार म्हणजे सुंदर अशी सजावट केलेली आहे। राजा परधाना रतन दिवाण, वजीर पटान सुस्त मस्त। म्हणजे इथे जे नाव राजा, परधाण्या, रतन आणि दिवाण हे काय आहेत? बैलांची नावं आहेत। हे सगळे जे काय आहेत, सुस्त आणि मस्त, म्हणजे त्यांचा जो सण साजरा केला जातो त्याच्यामुळे ते काय झालेले आहेत, सुस्त आणि मस्त झालेले आहेत। वाजंत्री वाजती, लेजी मग खेळती, मिरवत नेती बैला बैलालांगी। म्हणजेच काय सांगितलं आहे? वाजंत्री वाजती म्हणजेच बैलांची जी मिरवणूक काढतात बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी, त्या दिवशी काय झालं, वाजंत्री वाजती, वाजंत्री वाजत आहेत आणि लेजीम खेळतील। लेजीम हा शक्यतो आपण पाहतो शाळेमध्ये आपण खेळतो लेजीम हा खेळ, तर हा खेळला जात आहे। आणि मिरवत नेती बैलालांगी म्हणजेच बैलांनाही घेऊन ते मिरवणूक काढत आहेत, मिरवित नेत आहेत, त्यांना फिरवत नेत आहेत। ओके, पुढे काय सांगितलं आहे? फिट दुलदुलात कुणाची वशिंडे, काही बांड खोड अवखळ। इथे दुलदुलात, दुलदुलात म्हणजे काय? हालणे। हा दुलदुलात कुणाची वशिंडे, वशिंडे म्हणजे बैलाच्या पाठीवर जो उंच भाग असतो हा त्याला काय म्हटलं जातं, वशिंडे असं म्हटलं जातं। काही बांड खोड अवखळ म्हणजे जे मोठे बैल असतात ते जे एकदम बैल तरुण असतात त्यांना खोड अवखळ, अवखळ म्हणजेच काय? चपळ, चपळ असे आहेत। दुलदुलात कुणाची वशिंडे, कुणाची वशिंडे, त्यांची वशिंडे आहेत ते हलत आहेत। काही जे एकदम तरुण बैल आहेत त्यांची ती वशिंडे हलत आहेत। कुणाची, कुणाच्या शिंगांना बांधिले गोंडे, हिरवे तांबडे सुशोभित। कुणाच्या शिंगांना म्हणजे जी शिंगे आहेत बैलांच्या, त्या बैलांच्या शिंगांना काय बांधले आहेत? गोंडे बांधले आहेत। जे गोंडे कसे आहेत? वेगवेगळ्या कलरचे आहेत, हिरवे तांबडे सुशोभित। सुशोभित करणे म्हणजे त्याचं अजून शोभा वाढवते, त्या बैलांची अजून ते गोंडे जे बांधलेले आहेत त्याच्यामुळे काय झालेलं आहे, शोभा वाढलेली आहे। ओके, वाजती गळ्यात घुंगुराच्या माळा, वाजती गळ्यात घुंगुराच्या माळा, सण बैलपोळा ऐसा चाले। वाजती गळ्यात घुंगुराच्या माळा, त्यांच्या गळ्यामध्ये काय आहे? घुंगुराच्या माळा, घुंगूर बांधलेले आहेत आणि त्या घुंगुराच्या माळा त्यांच्या गळ्यामध्ये आहेत। त्या काय करत आहेत? वाजतात। जेव्हा ते चालत आहेत तेव्हा ते काय करत आहेत? वाजत आहेत। सण बैलपोळा ऐसा चाले, ऐसा चाले म्हणजे अशा प्रकारे बैलपोळा हा सण चालत असतो। त्यांच्या गळ्यामध्ये काय आहेत? घुंगुराच्या माळा आहेत, त्यांची शिंगे रंगवलेले आहेत, त्यांना ऐनेदार झुळी घातलेली आहे, पुन्हा त्यांच्या जे शिंगांना आहेत ते काय? गोंडे बांधलेले आहेत, वाजंत्री वाजत आहेत, लेजीम खेळत आहेत। अशा प्रकारे बैलपोळा हा सण काय केला जातो? साजरा केला जात आहे। झुईच्या खाली
खालती काय नसतील आसुडाचे वळ उठलेले, झुळीच्या खालती काय नसतील म्हणजे जी झुळी घातलेली आहे त्या झुळीच्या खालती काय नसतील आसुडाचे, आसुडाचे म्हणजेच काय चाबूक, तर चाबूक उठलेले नसतील का त्यांच्या अंगावरती। तुम्ही पाहिलेलंच असेल की गावी आपण जेव्हा शेती करतो तेव्हा बैलांना ते फटाफट चालण्यासाठी चाबकाचे फटके मारले जातात, तर कवी हेच विचारत आहेत की झुळीच्या खालती काय नसतील आसुडाचे वळ उठलेले, म्हणजे आसुडाचे वळ उठलेले म्हणजे चाबकाचे वळ उठलेले नसतील का त्या झुळीच्या खालती। आणि फुटतील उद्या हे कडाड ऐसेचा आसूड पाठीवर, म्हणजेच आजचा दिवस काय आहे त्यांचा सण आहे म्हणून त्यांना कोणी काही करणार नाही, पण उद्याही त्यांना काय उद्याही त्यांच्या पाठीवरती काय पडतील आसूड पाठीवरती, आसूड म्हणजेच काय तर चाबकाचे फटके त्यांच्या पाठीवरती उद्याही पडणारच आहे आणि आताही पडलेले आहेत, जे झुळीच्या खाली लपलेले आहेत जे आपल्याला दिसत नाहीत। जरी मिरवती परी धन्या हाती वेसणी असती घट्ट पहा, जरी मिरवती परी धन्या हाती परी जरी मिरवती म्हणजे जरी मिरवणूक त्यांची काढली आहे जरी ते मिरवत असतील तरी परी म्हणजे त्याच्या हाती म्हणजे धन्याच्या हाती वेसणी असती घट्ट पहा, म्हणजेच वेसण म्हणजेच काय जे बैलाच्या नाकामधून दोरी घातलेली असते की बैल पळू नयेत किंवा मस्ती करू नयेत, तर त्याच्यासाठी ती वेसण असते ती हातामध्ये काय झालेली असते पकडलेली असते। जरी मिरवती परी धन्या हाते वेसणी असती घट्ट पहा, त्याच्या हातामध्ये काय आहेत वेसणी घातलेल्या आहेत की ते बैलाने काही जरा जरी मान हलवली तरी ती वेसण ते ओढतात आणि मग बैल शांत होतात। जरी झटकली जराशी मान तरी वेसण खेचते, जरी झटकली म्हणजे जरी थोडा जरी त्यांनी हालचाल केली तरी ती वेसण अशी जोरदार खेचली जाते आणि बैलांना ते शांत केलं जातं, तर त्याच्यासाठी ती वेसण बांधलेली असते, म्हणजे जरी त्यांचा सण असला तरी त्यांना काय करायचं आहे त्यांच्या धण्याच्या हातीच राहायचं आहे, जसं धणी सांगेल तसंच त्यांना सगळं काही करायचं आहे त्या बैलांना। सण एक दिन बाकी वर्ष पर ओझे मरमर ओढायचे, म्हणजेच वर्षातून काय फक्त एकच दिवस हा काय आहे सणाचा आहे, त्यांना एकच दिवस आराम मिळतो आणि पूर्ण वर्षभर त्यांच्याकडून काय केलं जातं काम करून घेतलं जातं, त्यांना वर्षभर काम करावं लागतं। तर चला पहिला प्रश्न आहे आपला की बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे, तर बैलांच्या कपाळावर काय बांधलं आहे मुलांनो, तर बैलांच्या कपाळावर बाशिंगे बांधली आहेत, बैलांच्या कपाळावर बाशिंगे बांधले आहेत। दुसरा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न असा आहे अवखळ कोण आहे, अवखळ कोण आहे म्हणजे अवखळ म्हणजेच काय मस्तीखोर कोण आहे, तर अवखळ तरुण बैल आहेत। तिसरा आहे ई बैलांच्या गळ्यात काय बांधले आहे, तर बैलांच्या गळ्यात काय बांधले होते, तर बैलांच्या गळ्यात घुंगराच्या माळा आहेत, घुंगराच्या माळा बांधल्या आहेत। झुलीखाली काय असेल असे कवीला वाटते, कवीला काय वाटलं की त्यांच्या झुलीखाली जे त्यांनी झुली घातली आहे अंगावरती तर त्या झुलीच्या खाली काय असेल, तर झुलीखाली चाबकाचे वळ असतील असे कवीला वाटते। तर उत्तर आहे तुमचं झुलीखाली चाबकाचे वळ असतील असे कवीला वाटते। वर्षभर बैल काय करतात, पूर्ण वर्षभर जे बैल काय करतात, तर वर्षभर बैल काय करतात मरमर ओझे ओढतात, म्हणजे त्यांचं काम ते वर्षभर करत असतात आणि एकच दिवस त्यांना मिळतो जो सण म्हणून त्यांचा साजरा केला जातो, म्हणजेच एकच दिवस त्यांना आराम मिळतो। प्रश्न दुसरा आहे दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा, या सणाला बैलांना कसे सजवले जाते, तर जो बैलपोळा हा सण आहे आपला त्या सणामध्ये बैलांना कसं सजवलं जातं काय काय केलं जातं, तर इथे दोन ते तीन वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। तर बैलपोळा या दिवशी बैलांना काय झालं केलं जातं, तर बैलांची शिंगे पहिलाच आपलं जी लाईन आहे त्याच्यामध्ये आहे, शिंगे रंगवली जातात, बैलांची शिंगे रंगवली जातात, मग त्यांना बाशिंगे बांधली जातात आणि त्यांच्या अंगावरती झुळी ज्या सुंदर झुळी असतात त्या चढवल्या जातात, त्याच्यानंतर काय करतात त्यांच्या शिंगांना बाशिंगां म्हणजे जी शिंगा आहेत त्याच्यावरती काय केले जाते हिरव्या आणि तांबड्या रंगांचे गोंडे बांधले जातात जेणेकरून ते सुंदर दिसावेत, अशा प्रकारे बैलांना सजवलं जातं। तर उत्तर दोन ते तीन वाक्यामध्ये तुमचं झालेलं आहे, तर शिंगे रंगवली जातात, त्यांना बाशिंगे बांधली जातात, त्यांच्या अंगावरती झुळी चढवल्या जातात आणि त्यांची जी शिंगे असतात त्या शिंगांच्या टोकाच्या वरती तिथे हिरव्या आणि लाल रंगाचे गोंडे बांधले जातात, अशा प्रकारे या सणाला बैलांना सजवले जाते, कसे सजवतात। बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कसे
मिरवत नेतात, म्हणजे बैलपोळा जो सण असतो, जो सण आहे त्या दिवशी बैलांना कसं मिरवत नेतात, तर काय करतात, वाजंत्री वाजवले जातात, त्यांची जी मिरवणूक निघते तेव्हा वाजंत्री वाजवली जातात, लेझिम खेळले जातात आणि बैलांना मिरवणूक केली जाते आणि बैलांची मिरवणूक काढली जाते. तिसरा प्रश्न आहे, बैलांना वेसण का घातलेली असते? कारण जे अवखळ बैल असतात ते ऐकणार नाहीत, ते ऐकण्यासाठी किंवा मालकाच्या हातामध्ये ते राहावेत, मालकाचं सगळं ऐकावं म्हणून बैलांना वेसण घातली जाते. ती चौथा प्रश्न आहे, सण एक दिन असे का कवी म्हणतो? सण एकच दिवसाचा आहे कारण वर्षभर त्यांना जे बैल आहेत आपले त्यांना वर्षभर शेतामध्ये काम करावं लागतं, मरमर राबावं लागतं, म्हणजेच एकच दिवसाचं त्यांना आराम असतो. तो आरामाचा दिवस म्हणजेच त्यांना सगळं खाऊ पिऊ घातलं जातं, त्यांची मिरवणूक काढली जाते, म्हणून सण हा एकच दिवसा असतो कारण दुसऱ्या दिवशी त्यांना कामच करायचं असतं, म्हणून वर्षभर त्यांना आराम नसतो, म्हणून सण हा एकच दिवसाचा असतो असे कवी म्हटलं आहे.